जागतिक महिला दिनानिमित्त आज नाशिकमध्ये महिलांचे हक्क व त्यांच्या यशाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने महिलांची दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहराची नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या या दुचाकी रॅलीत शहरातील 800 अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. वाव या सामाजिक संस्थेने या दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांनी हेल्मेट जनजागृतीला दिलेले प्राधान्य कौतुकास्पद असल्याचं सांगत यापुढे नाशिक पोलीस महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देऊ, नाशिकमधील महिलांना रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरताना सुरक्षित वाटेल असं पोलिसिंग शहरात केलं जाईल असा विश्वास पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनानिमित्त ही रॅली जी काढलेली आहे त्याच्यात हेल्मेट घातलेल्या महिला आहेत आणि अवेअरनेस एज्युकेशन हे एन्फोर्समेंटच्या अगोदर खूप महत्त्वाचं होतं. तर विमेन ऑफ विजडमनी हा जो इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर शेतकरी महिलांना त्यांनी मदतसुद्धा देऊ केलेली आहे. मी हा पहिला कार्यक्रम या कमिटमेंटनं सुरू करतो आहे की नाशिक हे महिलांसाठी सगळ्यात सुरक्षित शहर बनवण्याच्या दृष्टीनं आम्ही कमिटमेंट कशी करू शकू. त्यात NGOs, मीडिया सगळ्या डिपार्टमेंटची योग्य मदत घेऊन हे शहर आपण रात्री 2 वाजता 3 वाजता जरी माझी कुठली बहीण आहे किंवा माता फिरत असेल तर तिला सुरक्षित वाटेल या दृष्टीनं सगळेजण आपण कमिटमेंट करूयात. थँक्यू. मला आनंद वाटला की मी त्यांना सांगत होतो की 2015 फक्त या नाशिक शहरामध्ये एकच व्यक्ती आउट ऑफ 100 हेल्मेट घालत होता, पण आज त्याचं प्रमाण खूप मोठं गेलेलं आहे. सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सुरक्षेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पोलीस आणि RTO दोन्ही विभागाने जसं रस्त्यावरची सुरक्षा असू द्या किंवा महिलांची सुरक्षा असू द्या ह्याला पहिलं प्राधान्य दिलं. मला या निमित्तानं खूप आनंद वाटला. मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हजारो महिलांनी यात सहभागी होत महिला सुरक्षा वाहतुकीचे नियमांची जनजागृती संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी आयोजकांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त 2 कुटुंबांना प्रत्येकी 25,000 रक्कम दिली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.